नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे, ज्याच्यामध्ये हे चार ग्राफ आपल्याला काढायचे आहेत. पण हे चार ग्राफ काढण्याआधी त्याच्याआधी काय करू आपण, जे जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे, ग्राफ जर असेल तर त्याच्यामध्ये दोन ॲक्सिस असतात, ठीक आहे. याला म्हणतो आपण एक्स ॲक्सिस आणि याला म्हणतो वाय ॲक्सिस, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, बघा, आता आपल्याकडे एक स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ना. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असते आपल्याजवळ, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, है ना. हे एक इक्वेशन आहे आपल्याजवळ, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. मग आता आपल्याला जर ग्राफ प्लॉट करायचा असेल तर बघा, हा वाय ॲक्सिस म्हणा किंवा हा वाय आहे समजा आणि हा काय एक्स आहे असं आपण म्हटलं. मग आता याच्यासाठी स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय म्हणते बघा, तर वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. मग हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे आणि हा जो इथं सी दिसत आहे आपल्याला, याला म्हणतो आपण वाय इंटरसेप्ट. काय म्हणतो याला, वाय इंटरसेप्ट. त्यानंतर हा जो यम असतो याला काय म्हणतो आपण, स्लोप म्हणतो, ठीक आहे. म्हणजे स्ट्रेट लाईनचा काय आहे, तो स्लोप आहे. मग वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सीचा अर्थ काय होते, तर एक स्ट्रेट लाईन आहे ज्याला काहीतरी वाय इंटरसेप्ट आहे. वाय इंटरसेप्टचा अर्थ काय, ते वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करते. मग हा ग्राफ जर आपण बघितला तर आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल, ठीक आहे. आणि हे जे एवढी व्हॅल्यू इथून तर इथपर्यंत जी व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, सी. याला म्हणतो आपण वाय इंटरसेप्ट. आणि या लाईनचा जो स्लोप असेल तो आपण अशा पद्धतीनं डिनोट करतो, तर हा किती आहे स्लोप इथं, यम. म्हणजे जेव्हा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी असं इक्वेशन असेल तेव्हा तुम्हाला लाईन कशी दाखवायची आहे, तर स्ट्रेट लाईन दाखवायची आहे, जे वाय ॲक्सिसला काय करत असेल, इंटरसेक्ट करत असेल, तर हा असा ग्राफ असेल. पण समजा जर असं आलं वाय इज इक्वल टू एम एक्स एवढंच आलं फक्त आणि प्लस झिरो आहे, म्हणजे इथं काहीच नाही आहे असं आपण जर म्हटलं, तर काय होणार, सीची व्हॅल्यू झिरो आहे. मग सीची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे इथं झिरो असते, म्हणजे हे लाईन इथं इंटरसेक्ट न करता इथं येईल. म्हणजे हा ग्राफ कसा दिसेल तुम्हाला, तर याच्यामध्ये इथं काय येणार, वाय ॲक्सिस, इथं एक्स ॲक्सिस. आणि आता सीची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे वाय इज इक्वल टू एम एक्स असेल तर हे लाईन इथं टच न करता ओरिजिनमध्ये टच करेल, म्हणजे हा ग्राफ तुम्हाला असा दिसेल. आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप आपण काय दाखवणार इथं, एम, अशा पद्धतीनं. म्हणजे जेव्हा वाय इज इक्वल टू एम एक्स असेल त्यावेळेस ग्राफ तुम्हाला असा दिसेल. मग आता हा जो यम आहे स्लोप, तर हा स्लोप जो आहे हा इथं पॉझिटिव्ह आहे. जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं लाईन दाखवायची आहे. हा पण स्लोप इथं काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पण समजा स्लोपची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असती तर काय केलं असतं आपण, म्हणजे समजा इक्वेशन असतं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, पण हा स्लोप जो आहे हा निगेटिव्ह आहे. मग जेव्हा तुमची स्लोपची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तेव्हा काय करायचं आहे, तुम्हाला ग्राफ कसा प्लॉट करायचा आहे बघा. परत इकडे काय येणार, इकडे येणार तुमचा वाय, इकडे येणार एक्स. आणि स्लोप जर निगेटिव्ह असेल, जर वरच्या साईडनं जर तुम्ही लाईन जाता वेळेस दाखवत असाल तर याचा अर्थ तो स्लोप पॉझिटिव्ह आहे. आणि जर लाईन खालच्या साईडला येत असेल, म्हणजे अशा साईडनं वरून खाली येत असेल, ठीक आहे, तर हा जो स्लोप आहे हा स्लोप यम, याची व्हॅल्यू काय आहे इथं, याची व्हॅल्यू इथं काय आहे, निगेटिव्ह आहे. आणि हा जो स्लोप आहे याची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि हे जे एवढी व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे, हे व्हॅल्यू कशाची आहे, सीची आहे, ठीक आहे. तर हा वाय आहे तुमचा आणि हे जे एवढी व्हॅल्यू आली हे काय, सी आहे. तर हा तुमचा वाय इंटरसेप्ट आणि स्लोप निगेटिव्ह असेल तर तुम्हाला वरून खालच्या साईडला लाईन दाखवायची आहे. आणि जर स्लोप पॉझिटिव्ह असेल तर खालून वरच्या साईडला लाईन जाणार आणि स्लोप निगेटिव्ह असेल तर वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन येणार. आणि जेव्हा स्लोपची व्हॅल्यू आपला जो तुमचा वाय इंटरसेप्ट आहे तो जर झिरो असेल तर तुम्हाला स्ट्रेट लाईन कुठून दाखवायची आहे, ओरिजिनमधून दाखवायची आहे. तर असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आणि चौथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलेलं असेल, काय दिलेलं असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन. जर एक्सपोनेन्शियल असेल तर त्याचा जो ग्राफ असते तो ग्राफ आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करतो, इकडे वाय इकडे एक्स. आणि हा जो ग्राफ आहे हा असा कर ग्राफ येते. जर एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे जसं ए टू द पॉवर एक्स अशा फॉर्मॅटमध्ये जर असेल तर तो ग्राफ एक्सपोनेन्शियल असते, तसा कर ग्राफ आपल्याला काढायचा आहे. तर असं जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला समजलं असेल तर आपण ते रिप्रेझेंटेशन काढू शकतो. परत एकदा रिकॉल करून देतो की जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला कशा पद्धतीनं दाखवायचं आहे. तर बघा, आपल्याकडे काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये पहिली केस आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, जिथं हा जो यम आहे हा यम काय आहे, पॉझिटिव्ह. अशा वेळेस तुमचा ग्राफ कसा येईल बघा, इकडे वाय इकडे एक्स.
आणि याला वाय इंटरसेप्ट सी आहे आणि ग्राफ पॉझिटिव्ह आहे. ग्राफ पॉझिटिव्ह आहे म्हणजे लाईन वरच्या साईडनं जाईल आणि हा जो यम आहे तुमचा हा इथं काय आहे पॉझिटिव्ह आणि हे व्हॅल्यू कशाची आहे सीची. दुसरं इक्वेशन आहे आपल्याला वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, पण इथं जो स्लोप आहे तो तुमचा निगेटिव्ह आहे आणि स्लोप जर निगेटिव्ह असेल तर तुमचा ग्राफ कसा येईल, तर वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन आणायची आहे तुम्हाला आणि इथं तुमचा स्लोप असेल यम, जो स्लोप कसा असेल निगेटिव्ह आणि हे व्हॅल्यू कशाची आहे सीची. हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा एक्स ॲक्सिस. तिसरं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एम एक्स. मग वाय इज इक्वल टू एम एक्स जर असेल, तुम्ही कॅपिटल एक्स घ्या स्मॉल एक्स घ्या काही फरक पडत नाही, तर वाय इज इक्वल टू एम एक्स असेल म्हणजे इथं सीची व्हॅल्यू किती आहे झिरो. मग त्यावेळेस तुमचा ग्राफ कसा येईल, तर त्यावेळेस इकडे वाय इकडे काय येणार एक्स आणि सीची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे लाईन कुठून स्टार्ट होईल, सी झिरो आहे म्हणजे हे लाईन कुठे येणार ओरिजिनमध्ये आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप का आहे यम. आता हा स्लोप पण काय आहे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर एक्सपॉनेन्शियल फंक्शन असेल, एक्सपॉनेन्शियल, तर एक्सपॉनेन्शियल फंक्शनसाठी काय असते, तर ह्या हे पण सांगितलं मी तुम्हाला इकडे वाय ॲक्सिस इकडे एक्स ॲक्सिस, एक्सपॉनेन्शियल फंक्शनसाठी ग्राफ असा कर्व येणार. तर अशा पद्धतीने हे चार जनरल ग्राफ्स आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे चार ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. मग आता हे ड्रॉ करण्यासाठी बघा काय काय करतो मी सर्वात आधी, तर आपल्याला काही इक्वेशन पण त्याच्यासाठी माहिती पाहिजे. मग कसं ड्रॉ करणार आपण बघा. पहिला ग्राफ कोणता आहे आपला, रेट वर्सेस म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे एटी. आता असं तुमच्याकडे कोणतं इक्वेशन आहे, तर तुम्हाला माहिती आहे रेट इज इक्वल टू काय असते, रेट इज इक्वल टू हा ए आपला रिॲक्टंट आहे. मग रिॲक्टंट असेल तर आपण मायनस साईन घेत असतो, काय घेत असतो डी ए अपॉन काय घेत असतो डी टी, म्हणजे रेट काढण्याची हे एक प्रोसिजर आहे. किंवा रेट इज इक्वल टू काय असते, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी आहे ना. आणि आपण हे ग्राफ फर्स्ट ऑर्डरसाठी काढतो म्हणजे पॉवर वन आहे, ते तुम्ही लिहिली नाही तरी चालेल. मग आता हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे बघा, तर याला समजा हा रेट घ्या किंवा हे घ्या, तर याला जर बघितलं तुम्ही तर हे कसं दिसेल तुम्हाला, तर हा वाय इज इक्वल टू हा एम आणि हा काय आहे इथं एक्स, म्हणजे अशा फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. म्हणजे इथं वाय इज इक्वल टू काय मायनस डी ए अपॉन डी टी आहे, त्यानंतर एम का आहे इथं यम इज इक्वल टू काय के आहे आणि एक्स का आहे तुमचा एक्स इज इक्वल टू काय ए टी आहे. ठीक आहे, म्हणजे हे पहा जे पहिले दिलेलं असते तुमचा वाय असते आणि नंतर जो असते तो एक्स असते, म्हणजे वाय वर्सेस एक्स असा हा ग्राफ असते. म्हणजे ग्राफ कसा येणार बघा, तर रेट आहे तुमचा, तर रेट म्हणजेच काय, तर रेट म्हणजेच मायनस डी ए अपॉन डी टी, मग तो इथं पुट केला आपण मायनस डी ए अपॉन डी टी आणि एक्स काय आहे तुमचा, एक्स म्हणजे आहे ए टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि स्लोप आहे तुमचा के, पण इक्वेशन कोणतं आहे वाय इज इक्वल टू एम एक्स, म्हणजे इथं वाय इंटरसेप्ट झिरो आहे म्हणजे ग्राफ काय येणार पासिंग थ्रू ओरिजिन असा स्ट्रेट लाईन येणार आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप यम म्हणजे किती आला तुमचा के. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर वाय इज इक्वल टू एम एक्स असेल तर ओरिजिनमधून स्ट्रेट लाईन काढायची आहे तुम्हाला आणि जिचा स्लोप किती आहे के. तर हा झाला तुमचा पहिला ग्राफ. आता सेकंड ग्राफ कसा ड्रॉ करणार आपण बघा, तर सेकंड ग्राफमध्ये काय म्हणत आहे, काय काढायचं आपल्याला, कशाच्या वर्सेस कोणता ग्राफ आहे, तर ए टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस काय टाईम. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईमसाठी तुम्हाला इक्वेशन काय देण्यात ठेवायचं आहे, तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं जेव्हा डेरिवेशन सॉल्व केलं होतं त्याच्यामध्ये एक पॉईंट आला होता एल एन ऑफ ए टी अपॉन ए झिरो, एल एन ऑफ ए टी अपॉन ए झिरो इज इक्वल टू मायनस के टी, असं एक इक्वेशन आलं होतं डेरिवेशन सॉल्व करता वेळेस एल एन ऑफ ए टी अपॉन ए झिरो इक्वल टू मायनस के टी. मग हा एल एन मी इकडे शिफ्ट करतो, एल एन जर इकडे शिफ्ट केला तर काय येणार इथं ए टी अपॉन ए झिरो, ए टी अपॉन ए झिरो लॉग जर इकडे शिफ्ट केला हा नॅचरल लॉग, तर याचं होत असते एक्सपॉनेन्शियल फंक्शन म्हणजे ई आणि वरती पॉवर किती येणार याची मायनस के टी, म्हणजे काय होणार इथं ए टी इज इक्वल टू हा इकडे शिफ्ट होणार काय येणार इथं ए झिरो आणि ई टू द पॉवर काय येणार मायनस के टी. मग आता हे इक्वेशन तुम्हाला इथं ई दिसत आहे, ई आहे म्हणजे एक्सपॉनेन्शियल फॉर्म आहे आणि एक्सपॉनेन्शियल फॉर्म जर असेल तर करायचं काय आपल्याला ग्राफ ड्रॉ करता वेळेस, तर ग्राफ ड्रॉ करता वेळेस वाय कोण आहे आपला, तर वाय वर्सेस एक्स ग्राफ असते हा, तर वाय ॲक्सिसवर काय येणार तुमचा ए टी आणि एक्स ॲक्सिसवर काय येणार टी आणि हा ग्राफ कसा असेल, तर हा ग्राफ असा कर्व असते. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही ए टी वर्सेस टाईमचा ग्राफ
प्लॉट करणार तेव्हा तो असा कर ग्राफ येणार. त्याच्यासाठी हे इक्वेशन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे इक्वेशन तुमच्या ध्यानात आलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि एलएनला जर इकडे शिफ्ट केला त्याचा ई होते, एक्सपॉनेन्शियल फंक्शन होते, आणि एक्सपॉनेन्शियल फंक्शनसाठी तुम्हाला अशा पद्धतीनं ग्राफ काढायचा आहे. आता आपण थर्ड नंबरचा ग्राफ काढू बघा. तर थर्ड नंबरच्या ग्राफमध्ये काय म्हणते पहा, थर्ड नंबर काय म्हणत आहे, तिसरा ग्राफ आहे लॉग टू द बेस 10 80, लॉग टू द बेस 10 80 वर्सेस टाइम. आता लॉग टू द बेस 10 80 आणि टाइम असं कोणत्या फॉर्म्युल्यात येते ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर असं केच्या फॉर्म्युल्यात येते, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन 80. हे डेरिवेशन आपण सॉल्व केलेलं आहे. मग आपल्याला लॉगसोबत फक्त 80 पाहिजे, त्यामुळे काय करतो मी याला के, त्यानंतर हे इकडे शिफ्ट करून घेतो. तर केच्या डिवाईडमध्ये काय येणार, 2.303 येणार. त्यानंतर हा टी इकडे मल्टीप्लायमध्ये जाणार, हा टी गेला मल्टीप्लायमध्ये. इकडे काय राहिलं, लॉग टू द बेस 10 हा लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लावा इथं, म्हणजे लॉग ए अपॉन बी म्हणजे काय असते, लॉग ए मायनस लॉग बी हा फॉर्म्युला लावला आपण. तर आपल्याला करायचं काय, तर लॉग टू द बेस 10 80 हा वाय ॲक्सिसवर पाहिजे, म्हणून मी याला इकडे शिफ्ट करतो. हा मायनस आहे, इकडे जर शिफ्ट केला तर काय होणार, प्लस, म्हणजे लॉग टू द बेस 10 काय होणार 80 आणि इज इक्वल टू. आपलं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये बनेल, वाय इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये बनत असते. मग वाय झाला समजा हा, तर हा इकडे शिफ्ट करा, तर हा प्लस आहे, इकडे शिफ्ट केला तर काय होणार, मायनस के अपॉन 2.303 टी, आणि याचा साईन काही नाही म्हणजे काय आहे इथं, प्लस साईन आहे. त्यानंतर काय येणार, लॉग टू द बेस 10 काय येणार इथं, ए 0. मग आता हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे पहा, तर हे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. म्हणजे इथं काय दिसत आहे तुम्हाला, जो वाय आहे तुमचा, वाय म्हणजे आहे लॉग टू द बेस 10 80, एक्स म्हणजे काय आहे तुमचा टी, आणि सी म्हणजे काय आहे लॉग टू द बेस 10 ए 0. आणि यमची व्हॅल्यू काय आहे, तर यमची व्हॅल्यू आहे मायनस के अपॉन 2.303. म्हणजे तुम्हाला काय समजलं, तुमचा जो स्लोप आहे तो स्लोप कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि स्लोप जर निगेटिव्ह असेल आणि तुम्हाला जर हा ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर कशा पद्धतीनं ग्राफ करणार आपण ड्रॉ, तर वाय काय आहे आपला, वाय आहे लॉग टू द बेस 10 80, लॉग टू द बेस 10 80. त्यानंतर एक्स काय आहे तुमचा, एक्स म्हणजे आहे तुमचा टी. त्यानंतर ग्राफ कसा येणार, तर स्लोप निगेटिव्ह आहे त्यामुळे ग्राफ कसा येणार, वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे. आणि जो हा ग्राफ आहे याची व्हॅल्यू किती आहे तुमची, के अपॉन 2.303. तर हा जो स्लोप आहे तुमचा, स्लोपची व्हॅल्यू काय, निगेटिव्ह आहे. स्लोप म्हणजे यम इज इक्वल टू काय आहे इथं, मायनस के अपॉन 2.303, मायनस के अपॉन 2.303. आणि हे जे व्हॅल्यू आहे, हे व्हॅल्यू कशाची आहे, सीची. आणि सी काय आहे तुमचा, लॉग टू द बेस 10 ए 0. म्हणजे जेव्हा तुमचा स्लोप निगेटिव्ह असेल तेव्हा करायचं काय आहे तुम्हाला, तर वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन ड्रॉ करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, स्लोप निगेटिव्ह असेल तेव्हा वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन ड्रॉ करायची आहे. आणि यमची व्हॅल्यू काय आहे इथं, मायनस के अपॉन 2.303, म्हणजे तुमचा स्लोप निगेटिव्ह आहे. याच्यावरून समजलं तुम्हाला, लाईन वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आणायची आहे. तर लॉग टू द बेस 10 80 पाहिजे इथं. लॉगसोबत दोन टर्म्स होत्या, तर आपण त्याला लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लावला. हा वाय आहे म्हणून इकडे शिफ्ट केला, बाकीचं तिकडे शिफ्ट केलं, तर इक्वेशन भेटलं आपल्याला वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आणि अशा पद्धतीनं आपण ग्राफ ड्रॉ केला. आता फोर्थ नंबरचा ग्राफ बघायचा आहे आपल्याला. बघा, शेवटचा ग्राफ आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. काय सांगितलं आता आपल्याला, तर फोर्थ नंबरमध्ये काय म्हणते, लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन काय 80, ए 0 अपॉन 80 वर्सेस काय करायचं आहे, टाईम. मग आता असं कोणत्या फॉर्म्युल्यात येते, तर असं केच्या फॉर्म्युल्यात येते, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन काय येणार, 80. मग आपण काय करू, हे इकडे शिफ्ट करू, कारण हे तर आपल्याला टोटलच पाहिजे. म्हणजे के अपॉन काय येणार, 2.303, आणि टी कुठे जाणार, मल्टीप्लायमध्ये. हा इकडे गेला, हा इकडे आला, इकडे काय राहिलं, लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन काय येणार, 80. पण आपल्याला हा कुठं पाहिजे, वाय ॲक्सिसवर पाहिजे. मग याला मी इकडून लिहून घेतो, म्हणजे काय येणार, लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन 80. आणि त्या साईडला काय येणार, हे जर इकडे शिफ्ट केलं तर हे इकडे शिफ्ट करावं लागेल, के अपॉन 2.303 टी. इथं साईन चेंज करण्याची गरज नाही, कारण हे इकडून लिहिलं आपण, ते तिकडून लिहिलं, ठीक आहे. मग हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर हे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एम एक्स, म्हणजे वाय म्हणजे आहे इथं लॉग टू द बेस 10 ए 0 अपॉन 80, यम म्हणजे आहे के अपॉन 2.303, आणि एक्स काय आहे तुमचा इथं टी.
मग वाय इज इक्वल टू एम एक्स असेल तर तुमचा ग्राफ कसा असते बघा. तो वाय का आहे तुमचा, तो वाय आहे तुमचा लॉग टू द बेस 10 ए झिरो अपॉन का आहे 80 ए झिरो अपॉन 80. आणि एक्स का आहे तुमचा, तर एक्स आहे तुमचा टी. आणि वाय इज इक्वल टू एम एक्स म्हणजे ग्राफ काय असते, पासिंग थ्रू ओरिजिन. आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप किती आहे, के अपॉन 2.303 हा झाला तुमचा स्लोप. तर वाय इज इक्वल टू एम एक्स असेल तर ग्राफ काय येणार, पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी वेगवेगळे ग्राफ काढू शकता. पण जे जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. तर ते चार केसेस सांगितल्या, त्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर हे इक्वेशन तुम्ही ध्यानात ठेवून ॲडजस्टमेंट करून एकदा बघून जर तुमच्या ध्यानात नाही आलं तर व्हिडिओ एक दोन वेळा रिपीट करा आणि व्यवस्थित त्याला रजिस्टरवरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.